आज 18 मार्च 2022 मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे त्रुटीपूर्तता अघोषित शाळांना निधी उपलब्ध करून देणार का? प्रचलित धोरण 15-11-11 14 जून 2014 नुसार लागू करून शिक्षकांना न्याय मिळवून देणार का? जी येत्या बुधवारी गुरुवारी बैठक होऊ घातलेली आहे ती बैठक होणार का? बैठकीला कोण उपस्थित राहणार? यामधील बैठक मार्गी लावण्याकरिता विषय मार्गी लावण्याकरिता कोण प्रयत्न करणार, काय अडथळे येऊ शकतात, याची सर्व माहिती कारण मीमांसा आपण पुढं बघणार आहोत. त्यानंतर शिक्षक आमदार त्रुटी पूर्तता अघोषित प्रचलित हे तीन शिक्षकांचे जे ज्वलंत प्रश्न आहे, पगाराच्या संदर्भातील प्रश्न आहे, निधीच्या संदर्भातील प्रश्न आहे, तर हे विषय सोडवण्यासाठी प्रयत्न करणार का? शिक्षक आमदारांची भूमिका काय असणार आहे ती माहिती आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर शिक्षक संघटनांना नेतृत्वाची गरज आहे का असा देखील आता प्रश्न पडायला लागलेला आहे. का असा प्रश्न सर्वसामान्य शिक्षकांना पडतो आहे त्याची सर्व माहिती आपण पुढे बघणार आहोत. तर सर्वात प्रथम शिक्षक आमदार त्रुटीपूर्तता अघोषित प्रचलितचा विषय सोडवणार का? तर याआधी सर्वात महत्त्वाचा पहिला जो विषय आहे त्या तो मुख्यमंत्री त्रुटीपूर्तता अघोषित प्रचलितला न्याय मिळवून देणार का? तर मुख्यमंत्र्यांसमवेत येत्या बुधवारी किंवा गुरुवारी बैठक होऊ शकते. या आठवड्यामध्येच ती बैठक होणार होती, मात्र होळीच्या सुट्टीमुळं ही बैठक आणि जे सर्व कामकाज होतं सभागृहाचं ते त्याकरिता सुट्टी घेण्यात आलेली होती आणि त्यामुळं ह्या सर्वच बैठका पुढं ढकलण्यात आलेल्या होत्या. आता दुसरी बाजू अशीसुद्धा म्हटली जात आहे का शिक्षकांना फक्त पुढच्या अधिवेशनामध्ये ही सर्व माहिती ढकलण्याकरिता, जसं ज्या पद्धतीने मागच्या अधिवेशनामध्ये सांगितलं का पुढच्या अधिवेशनामध्ये करू, आता परत हीच वेळ शिक्षकांवरती येणार का, परत पुढच्या अधिवेशनामध्ये हे घेऊन जायचं, अशीच एकंदरीत चित्र जे आहे ते सुद्धा एका काही विशिष्ट वर्गाकडून सुद्धा चर्चेलं जात आहे. त्याच्यामुळं स्वतः आता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सभागृहाचे सभापती किंवा इतर देखील आमदार कॅबिनेट दर्जाचे मंत्री यांनी याकरिता प्रयत्न केलेला होता. शिक्षण मंत्र्यांनी, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांनी देखील त्रुटी अघोषित प्रचलितकरिता प्रयत्न केलेला होता, मात्र निधीच्या संदर्भात प्रश्न असल्यामुळे या सर्वांनीच, मग त्यामध्ये प्रामुख्याने शिक्षण मंत्री, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे का हा विषय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी त्या फाईलवरती शेरा मारलेला होता का हे विषय मला विचारल्याशिवाय विचारून घ्यावेत असा शेरा असल्यामुळं हे सर्व विषय आता मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत आहे. त्यामध्ये उपमुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री यांचा देखील मोठा सिंहाचा वाटा असणार आहे, मात्र स्वतः आता उपमुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री यांनीच सांगितलं की मुख्यमंत्र्यांशिवाय हा निधीचा प्रश्न आहे तर तो त्यांच्याशिवाय मार्गी लागू शकत नाही असं स्वतः उपमुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री म्हणत आहे. मात्र आता मुख्यमंत्री शिक्षकांना न्याय देणार का असा देखील प्रश्न आहे. महाराष्ट्रातील तमाम सर्व शिक्षक, सर्व जे काही कामकाज असेल, महाराष्ट्रामध्ये कोणते सर्वे असेल, निवडणुका असतील, इतर सर्व कोणतेही कामं असतील, या सर्व कामांमध्ये शिक्षक हे एकजुटीने पुढं काम करत असतात. आता देखील 12वीचं जे सर्व कामकाज आहे ते देखील सर्व शिक्षकांनी केलेलं आहे. एक फक्त मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री यांच्यावरती विश्वास ठेवून की आपले प्रश्न मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री मार्गी लावतील, कुठल्याच पद्धतीचं निवेदन जरी देत असले तरी शिक्षकांकडून हे कामकाज सुरू होतं, बोर्डाचं देखील कामकाज पूर्ण पार पाडलं. आता जर शिक्षकांना त्या ठिकाणी आंदोलन करायची गरज, विश्वास जर नसता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, तर आंदोलन हे झालं असतं. मात्र शिक्षण मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांवरती हा प्रश्न सोडवतील या विश्वासातून सर्व शिक्षकांनी बोर्डाचं देखील कामकाज पूर्ण पार पाडलेलं आहे आणि त्यामुळे निश्चित मुख्यमंत्र्यांवरती विश्वास आहे, उपमुख्यमंत्र्यांवरती शिक्षकांचा विश्वास आहे का ते आपल्याला हे जे काही प्रश्न आहे, त्रुटी अघोषितचा निधीचा प्रश्न, प्रचलित धोरण लागू करून देण्याचा प्रश्न मार्गी लावतील असं कुठेतरी महाराष्ट्रातील शिक्षकांमध्ये चर्चा आहे आणि त्यामुळं आता येत्या बुधवारी किंवा गुरुवारी मुख्यमंत्री बैठक निश्चित घेऊ शकतील आणि शिक्षकांचे जे काही प्रश्न आहे की जे अधिकाऱ्यांनी त्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग करून दिलेलं असतं, वेगवेगळी आकडेवारी चुकीची सांगितली जात असते आणि त्यामुळे हे प्रश्न प्रलंबित राहत असतात, तर स्वतः आता शिक्षक आमदार, पदवीधर आमदार ही आकडेवारी
मुख्यमंत्र्यांना ब्रीफिंग करतील, उपमुख्यमंत्री देखील त्यामध्ये ब्रीफिंग करतील, शालेय शिक्षण मंत्री ब्रीफिंग करतील आणि त्यानंतर निश्चित जे काही गैरसमज वगैरे असतील ते जर या बैठकीमध्ये निघाले तर त्रुटी अघोषित प्रचलितचे प्रश्न मार्गी लागू शकतात. फूल ना फुलाची पाकळी काहीतरी शिक्षकांना निश्चित अनुदान जे आहे ते मिळू शकतं जर मुख्यमंत्र्यांनी ठरवलं तर. त्यामध्ये आता जास्तीत जास्त शिक्षकांकडून मुख्यमंत्र्यांची भेट देखील होणं गरजेचं आहे. विविध शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना जर आवाहन केलं की हे आमचे प्रश्न आपण मार्गी लावावे त्याकरिता आम्ही आस लावून बसलेलो आहोत, आम्हाला आपल्याकडून विश्वास आहे, तर निश्चित हे प्रश्न मुख्यमंत्री मार्गी लावू शकतील. उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री हे तीनही जे महाविकास आघाडीतील मुख्य आहे तर ते मार्गी लावू शकतील असा देखील विश्वास आणि स्वतः शिक्षक आमदारांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री यांच्याकडून हा प्रश्न सोडून घेणारच आहोत. आता त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे की शिक्षक आमदार त्रुटी अघोषित प्रचलितचा विषय सोडवण्यासाठी प्रयत्न करणार का, तर निश्चित शिक्षक आमदार त्रुटी पूर्तता अघोषित प्रचलित धोरण हे प्रश्न सोडवण्यासाठी निश्चित प्रयत्न करणारे स्वतः शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी सभागृहात सांगितलेलं आहे का आम्ही हे जे प्रश्न आहे ते उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री यांच्याकडून हे प्रश्न आम्ही सोडून घेणार आहोत. शिक्षक आमदार आम्ही आहोत, शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत आणि असं स्वतः सभागृहामध्ये स्वतः शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याकरिता इतर देखील शिक्षक आमदार जसं की जयंत आसगावकर असतील, तसेच बाळराम पाटील असतील, पदवीधर आमदारांपैकी जर आपण बघितलं तर डॉक्टर सुधीरजी तांबे असतील, अभिजितदादा वतारे असतील, इतर किंवा शिक्षक आमदार किरण सरनाईक असतील, या सर्वांकडूनच किंवा इतर सर्व शिक्षक आमदार, पदवीधर आमदार हे याकरिता निश्चित प्रयत्न करतील असा विश्वास आहे शिक्षकांना. आणि शिक्षकांकडून सुद्धा सातत्याने फोन जे आहे ते या सर्व शिक्षक आमदारांना, पदवीधर आमदारांना केले जात आहे आणि त्यामध्ये ते स्पष्ट सांगताय की आम्ही प्रयत्न करणार आहोत. आता फक्त प्रयत्न न करता प्रत्यक्षात शासन निर्णय निघणं गरजेचं आहे, त्याकरिता सुद्धा प्रयत्न शिक्षक आमदार, पदवीधर आमदारांकडून झाला पाहिजे असा विश्वास, अशी अपेक्षा महाराष्ट्रातील तमाम सर्व शिक्षकांना आहे. त्यानंतर शिक्षक संघटनांना नेतृत्वाची गरज आहे का असा प्रश्नसुद्धा आता पडू लागलेला आहे. कारण जेव्हा अधिवेशन असायचं त्यावेळेस निश्चित शिक्षक समन्वय संघ ना भूतो ना भविष्यती असं आंदोलन शिक्षक समन्वय संघाने केलेलं होतं. मात्र त्या आंदोलनानंतर ज्या पद्धतीने जे शिक्षक समन्वय संघाचे नेतृत्व होतं त्या नेतृत्वावरती त्यामध्ये काही महिला शिक्षिकासुद्धा होत्या आणि काही शिक्षक जे होते त्यांच्यावरती सातत्याने काही जे व्यक्ती आहे त्यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे जे आहे त्या आंदोलनाच्या नावाखाली टाकण्यात आलेलं होतं आणि जे शिक्षकांचं नेतृत्व आहे त्याला कुठंतरी एका पद्धतीने डॉमिनेट करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जात होता की आप वेगळ्या पद्धतीने त्यांच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न हा केला जात होता. आणि त्याला सुद्धा आता जर आपण बघितलं तर या अधिवेशनामध्ये निश्चित शिक्षक समन्वय संघ असेल किंवा इतर शिक्षक संघटना असतील यांच्या मार्फत मोठं आंदोलन होणं सुद्धा गरजेचं होतं. मात्र खंडेराव जगदाळे सर यांच्या मार्फत महाराष्ट्रभर त्रुटीपूर्तता अघोषित प्रचलित करीता आंदोलन निश्चित डेप्युट डायरेक्टर ऑफिस या स्तरावरती झाले. मात्र आझाद मैदान मुंबई या ठिकाणी दरवर्षी आंदोलनही राहायचे, तसं आंदोलन यावर्षी पाहायला मिळालं नाही आहे आणि त्यामुळंच कुठंतरी शिक्षकांच्या मनामध्ये सुद्धा आता प्रश्न निर्माण व्हायला लागलेले आहे की शिक्षक संघटनांना नेतृत्वाची गरज आहे का, जे कणखर नेतृत्व असणं गरजेचं आहे अशा पद्धतीचं नेतृत्व आता सर्व महाराष्ट्रातील शिक्षकांचं गरजेचं आहे का असा देखील प्रश्न उपस्थित झालेला आहे. कारण काही शिक्षकांवरती गुन्हे दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी काही ज्या पद्धतीने आंदोलन वाटचाल होणं गरजेचं होतं ती मात्र महाराष्ट्रभर पाहायला मिळालेली नाही काही शिक्षकांकडून आणि त्यामुळंच असा प्रश्न सर्वसामान्य शिक्षकांना आता पडू लागलेला आहे का शिक्षक संघटनांना चांगल्या नेतृत्वाची, कणखर नेतृत्वाची, अभ्यासू नेतृत्वाची, प्रामाणिक नेतृत्वाची गरज आहे का.